आणखी स्ट्रिंजंट लॉकडाऊन लावण्याची काही गरज आहे असं वाटत नाही, परंतु केसेस जर वाढत गेल्या आणि आपलं मुंबईतच नव्हे तर परिसरामधली जी परिस्थिती देखील जर खराब होत गेली तर गव्हर्नमेंट शासन स्तरावर त्याचा निर्णय होईल. मुंबईमधली ओमिक्रॉन आणि संपूर्ण कोविडची परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर आहेत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी. सर, स्वागत तुमचं बीबीसी मराठीमध्ये. जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून, एक 4-5 दिवसांपासून ज्या केसेस आहेत मुंबईतल्या त्या कमी होताना दिसत आहेत, तर हा डाऊनफॉल म्हणावा लागेल की आत्ता काही सांगता येणार नाही, हा म्हणजे अजून केसेस वाढण्याची भीती अजूनही कायम आहे? केसेस गेल्या काही दिवसामध्ये कोविड पॉझिटिव्ह केसेस कमी होत आहेत हे खरं आहे, परंतु इट इज टू अर्ली फॉर अस टू कमेंट. म्हणजे फार लवकर होईल किंवा धाडसाचं ठरेल की हा डाऊनफॉल आहे असं म्हणण्यासाठी. आज देखील आम्हाला अपेक्षा आहे की केसेस कमी होतील, परंतु हा आठवडा फार महत्त्वाचा आमच्यासाठी. या आठवड्यामध्ये सर्व दिवशी जर केसेसचा डाऊनफॉल दिसला तर निश्चितपणे तो डाऊनफॉल आहे असं आपल्याला मानता येईल, नाहीतर हा कधी कधी 1-2 दिवस डाऊन होतो आणि परत तो वाढीला लागतो. तर बुधवारची, गुरुवारच्या आणि शुक्रवारच्या केसेस किती येतील त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल ठामपणे की हा आपला केसेस कमी होत आहेत का किंवा स्टेबल आहेत किंवा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सर, आत्ता तरी एक स्पष्ट झालेलं होतं, कारण राज्य सरकारकडूनच सांगितलं की ही तिसरी लाट आहे, पण तिसऱ्या लाटेचा पीक पिरियड हा सुरू झाला आहे का, संपला आहे का, येणार आहे, याबाबत काही तुमची चर्चा झाली आहे का, तो काळ कधीचा असणार आहे? आम्हाला असं सांगण्यात आलं की ही तिसरी लाट आहे आणि याचं ओसरण्याचा जो कालावधी आहे तो साधारणतः जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरुवात होईल. मुंबईमध्ये आज आता आपण दुसऱ्या आठवड्यामध्ये तो दिसतो आहे, परंतु इंडिकेशन ते दिसतात आपल्याला की तिसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला ठामपणे सांगता येईल की खरोखरा ओसरतो आहे का. आणि तिसऱ्या आठवड्यानंतर मात्र केसेस कमी होतील असा सगळ्यांचा अंदाज आहे, आम्हाला टास्क फोर्सने सांगितलेलं आहे. आणि परंतु आम्ही आमची जी तयारी आहे, जम्बो बेड्स म्हणा, म्हणजे जम्बो फॅसिलिटीज म्हणा, तिथे बेड्स म्हणा, ऑक्सिजन सप्लाय म्हणा, मेडिसिन्स म्हणा किंवा व्हेंटिलेटर ICU म्हणा, सगळं आम्ही तयारी ठेवलेलं आहे की जेणेकरून किती जरी पेशंट वाढले तरी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी, त्यांना बेड देण्यासाठी आणि किंवा त्यांना जे आवश्यक ज्या सुविधा आहेत ते देण्यासाठी आम्ही कमतरता राहू नये, कुठे अडचण येऊ नये म्हणून आम्ही ती तयारी ठेवलेली आहे. आणि ही पुढचे काही दिवस तरी किंवा एखादा महिना तरी आम्ही ती तयारी आहे तशीच ठेवणार आहोत. म्हणजे हा पीक आहे की नाही हे आत्ता सांगता येणं अशक्य? आता सांगणं थोडं धाडसाचं ठरेल. पुढचे 3-4 दिवस म्हणजे हा आठवडा फार महत्त्वाचा आहे. येत्या शुक्रवारपर्यंत, शनिवारपर्यंत समजा केसेस आपल्याला अंदाज बांधला, अंदाज किंवा केसेस संख्या बघितली, त्यानंतरच आपल्याला ठामपणे सांगता येईल. सर, मुंबईमध्ये म्हणजे या मागच्या वेळी दुसऱ्या लाटेच्या वेळी मुंबईमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये काही सर्वेज केलेले होते, काही यावेळेला सुद्धा असं झालं आहे का? मुंबईच्या कुठल्या भागामध्ये सगळ्या सर्वाधिक केसेस आहेत आणि त्याची काय कारणं तुम्हाला दिसत आहेत? मुंबईमधले ज्या केसेस आहेत त्याचा मी ॲनालिसिस केलं, बहुतांश केसेस ज्या आहेत त्या इमारतीमधल्या आहेत, जी पक्की घरं आहेत त्यामधल्या आहेत. जवळपास 90%च्या वरच्या केसेस ह्या इमारतीमधल्या आहेत आणि 5-7% ह्या स्लममधल्या आणि दाटीवाटी क्षेत्रामधल्या आहेत. तर यामध्ये आपल्याला असा ट्रेंड दिसून येतो आहे की ज्या लोक म्हणजे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर याचं पालन करत नाहीत किंवा सोशलायझेशनचं प्रमाण जास्त आहे, मग त्या गेट टुगेदर म्हणा किंवा भेटीगाठी म्हणा किंवा लग्न समारंभ म्हणा, तर असे जे सुपर स्प्रेडर इव्हेंट्स आहेत अशामुळे जास्त केसेस येत आहेत असा अंदाज आहे. मुंबईमध्ये वॉर्डनिहाय जर आपण विचार केला तर एच वेस्ट वॉर्ड आहे, के वेस्ट आहे, के ईस्ट आहे, एच ईस्ट आहे, डी वॉर्ड आहे, ए वॉर्ड आहे, हे म्हणजे उच्च मध्यमवर्गीयांचे किंवा सुखवस्तू जो आपण भाग म्हणतो या भागातून जास्त पेशंट येत आहेत असा आमचा जो ॲनालिसिस आहे असं विश्लेषण ते आम्हाला सांगतं. सर, पण आत्ता जसं बोललं जात आहे की 40,000 केसेस वाढू शकतात असंसुद्धा एक भीती व्यक्त केली गेलेली होती, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, कारण या केसेस अजूनही वाढू शकतात का, 40,000 जाऊ शकतात असं बोललं जातं? 40,000 जातील नाही जातील, परंतु आम्ही 40,000 पेशंट जरी झाले, केसेस जरी झाल्या, तर आमची तयारी असावी तसा आम्ही प्रयत्न केला होता. म्हणून आम्ही सुरुवातीला आमचे जवळपास 20,000 बेड्स होते, नंतर 25,000 केले, नंतर 35,000 केले, आता आम्ही बेडची संख्या वाढवतो आहे. म्हणजे किती जरी पेशंट आले तर आपल्याला अडचण जाऊ नये, म्हणून आम्ही एकदम वाईटातली वाईट परिस्थिती विचारात घेऊन आमची तयारी केली. याचा अर्थ असा काढणं योग्य होणार नाही की तितके पेशंट येतीलच
पण आले तर आपली व्यवस्था असावी म्हणून आम्ही ती तयारी ठेवलेली आहे. तर ऑक्सिजनबाबत काय तयारी आहे, कारण ऑक्सिजनची जी परिस्थिती दुसऱ्या लाटेमध्ये दिसून आली होती, खूप मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत होती, या लाटेमध्ये तितकीशी नसली तरी ऑक्सिजनच्या बाबतीत काय तयारी केली? ऑक्सिजनमध्ये जेव्हा आम्ही पहिल्या लाटेदरम्यानच आम्हाला अंदाज आला होता की काही पेशंटना ऑक्सिजनची गरज पडते आहे, म्हणून आमची सिलेंडर बेस सिस्टीमची आम्ही चेंज करून सेंट्रलाइज सिस्टीम आम्ही तयार केली. आणि सेंट्रलाइज सिस्टीममुळे सुरुवातीला आम्हाला काही अडचण केली नाही. दुसऱ्या लाटेमध्ये 230 मेट्रिक टनची आमची रिक्वायरमेंट होती, यावेळेस आम्ही त्यामध्ये तिप्पट वाढ केलेली आहे, म्हणजे 690 मेट्रिक टनची आम्ही शक्यता गृहीत धरलेली आहे, त्यानुसार नियोजन केलेलं आहे. सर, सध्या संपूर्ण राज्यातच निर्बंध लागलेले आहेत, मुंबईमध्ये पण ते आहेतच, परंतु हे निर्बंध जे आहेत ते पाळताना लोक दिसत नाही आहेत, त्याच्यामुळे सुद्धा जे आहेत ते केसेस वाढताना दिसतात. जर फ्युचरमध्ये अशा केसेस वाढल्या तर काही दिवसांपूर्वी महापौरांनी सुद्धा सांगितलेलं की 20,000च्या वर गेल्या तर लॉकडाऊन करणं गरजेचं असेल, तर लॉकडाऊनची परिस्थिती येईल का? मुंबईमध्ये आपण जर विचार केला की आपण मुंबई जवळपास 90% मुंबईमध्ये सर्व क्षेत्र आपण खुली केलेली आहेत, आणि त्यामध्ये प्रयत्न आपला आहे की लोकांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करावं, त्यांनी कामाच्या ठिकाणी जाताना मास्क लावावा, कामाच्या ठिकाणी मास्क लावावा, डबल वॅक्सिनेशन केलेलं असावं, असे आपण बंधनं घातलेले आहेत. ह्या दोन गोष्टी जरी आपण केल्या की आपण दोन डोस घेतले नसतील तर दोन्ही डोस घ्यावेत, आपण बूस्टर डोसला जर पात्र असेल तर बूस्टर डोस देखील घ्यावा, बाहेर पडताना आपण मास्क लावावं, आणि त्याच्यानंतर प्रवास करताना देखील आपण सॅनिटायझरची सोबत ठेवावं, मास्क लावूनच प्रवास करावा, हे जर उपाययोजना आपण केल्या तर निश्चितपणे आपली संख्या ही नियंत्रणामध्ये राहील आणि आपल्याला लॉकडाऊन लावण्याची पाळी येणार नाही. आता आपल्याकडे दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जर विचार केला की किती इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे उपलब्ध आहे, आज आमच्याकडे जवळपास 80% बेड रिकामे आहेत, ICU देखील परिस्थिती आमची बऱ्यापैकी आहे, ऑक्सिजनची डिमांड देखील कमी आहे, ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आज तरी अधिक कठीण म्हणजे आणखी स्ट्रिंजंट लॉकडाऊन लावण्याची काही गरज आहे असं वाटत नाही. परंतु केसेस जर वाढत गेल्या आणि आपलं मुंबईतच नव्हे तर परिसरामधली परिस्थिती देखील जर खराब होत गेली तर गव्हर्नमेंट शासन स्तरावर त्याचा निर्णय होईल आणि त्याची अंमलबजावणी आम्हाला करता येईल.